ओळखीच्या महाविद्यालयीन तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिचा बळजबरीने गर्भपात घडून आणल्याचंही समोर आलंय. हनुमान नगर सिडको N3 येथील रहिवासी असलेला आरोपी हनुमान भास्कर वीर हा एका शिक्षण संस्थेतील पदवी अभ्यासक्रमाचा बहिस्त विद्यार्थी आहे. पीडितेच्या कॉलनीमध्ये हनुमानचे मित्र राहतात. मित्रांना भेटण्यासाठी हनुमान हा सतत त्यांच्या घरी जात असे. पीडितेसोबत त्याची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर हे मैत्री झालं. मे महिन्यात पीडितेला घेऊन हनुमान नगर येथील त्याच्या खोलीवर आला असता त्यानं तिला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर तो तिच्यावर सतत अत्याचार करू लागला. पीडिता गरोदर असल्याचं समजल्यानंतर त्याने तिला पुन्हा धमकावून बळजबरीने तिचा गर्भपात घडून आणला असल्याचं तक्रारीत म्हटलंय. त्याच्याकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत चालल्यानं पीडितेने नातेवाईकांना सदरील घटनेची माहिती दिली. त्यानंतर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी हनुमानला अटक केली आहे.